जगरात मध्यंतरी चेन स्नॅचिंगचा प्रकार थांबला असता आता अनेक महिन्यांनंतर पुन्हा पन्नालाल नगरात भरदिवसा एका वृद्ध महिलेच्या गळ्यातून सोन्याची चेन हिस्कवल्याची घटना घडली वृद्ध महिलेने आडरड केली असता अज्ञात दोन भामट्यांनी दुचाकीने पोबारा केला पोलिसांनी गुन्हे दाखल करून चोरट्याच्या मागावर लागले आहे हल्ली उन्हाळ्याच्या दिवसात लग्न सराईच्या मंगल प्रसंगांची सर्वत्र धामधूम असते अशातच अनेक चोरीच्या घटना घडत असताना नागरिकांनी सतर्क राहणे गरजेचे असते यासोबतच महागडे सोन्याचे आभूषण महिलांनी परिधान केले असेल तर दक्ष राहणे सुद्धा गरजेचे असते आपल्या मागावर कोणता चोरटा असेल याचा काही नेम नसतो शहरात अनेक महिन्यानंतर मंगळवारी पुन्हा भर दिवसा चेन स्नेचिंगची घटना घडली मंगळवारी राजापेठ पोलीस स्टेशन हद्दीतील पन्नालाल नगर परिसरात रस्त्याने पचगाडी नावाच्या वृद्ध महिला जात असताना त्यांच्या मागावर अज्ञात दोन भामटे लक्ष देऊन होते उन्हाळ्यात रस्त्यावर मोठी वर्दर नसताना दोन अज्ञात दुचाकी भामट्यांनी तिचा पाठलाग करून अचानक पाठीमागून गड्यातील एक लाख रुपये किमतीची सोन्याची चेन हिसकावून काढला वृद्ध महिलेने मदतीकरिता आरडाओरड केली मात्र काहीच वेळात दोन्ही भामट्यांनी रस्त्याने पोबारा केला याची माहिती राजापेठ पोलिसांना दिली असता पोलिसांनी पन्नालाल नगरात रस्त्याने पाहणी केली मात्र दोन्ही चोरट्याचा तपास लागू शकला नाही वृद्ध महिलेच्या तक्रारीवरनं राजापेठ पोलिसांनी अज्ञात दोघांविरुद्ध गुन्हे दाखल करून दोघांचा शोध घेण्यास सुरुवात केली आहे